युद्धाने जग जिंकू शकतो या ज्ञानाचे काय करू मी, बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू मी. आणि शिरवा की मला पावला असता तो तर देव मानला असता मी पण, मला पावला असता तो तर देव मानला असता मी पण, म्हणे पावतो तुलाच केवळ त्या दगडाचे काय करू मी, बुद्ध भेटल्यानंतर तुमच्या सिकंदराचे काय करू. आणि एक गझल आहे की तुझ्यावरही जगाची मालकी होती कधी काळी, तुझ्यावरही जगाची मालकी होती कधी काळी, तुझी हालत गुलामासारखी होती कधी काळी, तुझ्यावरही जगाची मालकी होती कधी काळी, तुझी हालत गुलामासारखी होती कधी काळी. तुला या संविधानाने दिला अधिकार चढण्याचा, तुला या संविधानाने दिला अधिकार चढण्याचा, तुझ्या पायात जुलमी साखळी होती कधी काळी, तुझी हालत गुलामासारखी होती कधी काळी. आणि शर्वा की घरावर पिंपळाची सावली आहे पसरलेली, घरावर पिंपळाची सावली आहे पसरलेली, तुझी वस्ती उन्हाने जाळली होती कधी काळी, तुझी वस्ती उन्हाने जाळली होती कधी काळी, तुझी हालत गुलामासारखी होती कधी काळी. आणि तुला साहेब होण्याचा मिळाला हक्कही आता, तुला साहेब होण्याचा मिळाला हक्कही आता, तुझ्या नशिबात केवळ चाकरी होती कधी काळी, तुझी हालत गुलामासारखी होती कधी काळी. आणि यातला शेवटचा शेर बघा, हा म्हणजे तुम्ही ऐका आणि घरी जाऊन विचार करा, म्हणजे गझल ही अशी असते की लगेच उकलत नाही, आपण नंतर तिचा विचार केला तर आपल्याला तेव्हा उकलते, बरेचसे शेराचे असतात. त्यातला शेवटचा शेर असा बघा, स्वतःचा धर्म पाण्याला आताशा आठवत आहे, पाण्याला त्याचा धर्म आधी माहित नव्हता, स्वतःचा धर्म पाण्याला आताशा आठवत आहे, तहानेच बारव बाटली होती कधी काळी, तहानेच बारव बाटली होती कधी काळी.